शिर्डीमधील डॉक्टर एकनाथ गोंदकर यांच्या मैदानावर येत्या 20 एप्रिल ते 31 मे दरम्यान उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. 2 सत्रांमध्ये या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं असून 7 वर्षांच्या पुढील सर्व वर्गातील खेळाडू या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व खेळाडूंना यासाठी लागणारे क्रिकेटचे किट देण्यात येणार आहेत. प्रशिक्षणासाठी मुंबई पुण्यातील क्रिकेटपटू प्रवीण आमरे, शंतनू सुर्वेकर अशा तज्ज्ञ प्रशिक्षकांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यासाठी नावनोंदणी सुरू करण्यात आली असून साई 9 कार्यालयामध्ये नोंदणी सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे प्रशिक्षणादरम्यान शिर्डीमधील हॉटेल अंतर्गत बॉक्स क्रिकेटचं आयोजन करण्यात येणार आहे. आगामी काळामध्ये बॉक्स क्रिकेट या खेळामध्ये नगरसेवकांतर्गत क्रिकेट लीग भरवण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये साई 9 संचालक साईराज गायकवाड यांनी दिली. नमस्कार, मी साईराज गायकवाड, मी MD साई 9 स्पोर्ट्सचा. मी 3 वर्षापूर्वी साई 9 स्पोर्ट्स हे लॉन्च केलं. आफ्टर दॅट मी स्पोर्ट्स इव्हेंट भरपूर घेतले. पुण्यात पण मी ॲक्टिव्ह आहे स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये. आफ्टर दॅट मी स्वतः पण मॅचेस खेळतो. आणि माझी एक बऱ्याच दिवसापासून म्हणजे हे चाललं होतं की आपल्या शिर्डी भागात काहीतरी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे. स्पोर्ट्स म्हणजे इतर स्पोर्ट्स कुठले आहे असं आज मी क्रिकेटचं चालू केलेलं आहे. क्रिकेटच्या बाबतीत चालू करताना मला बरेचसे मी चालू करायच्या आधी मी बऱ्याचशा पॅरेंट्सशी डिस्कशन केलं प्रत्येक स्कूलमध्ये की सर तुमचा मुलगा जर क्रिकेट खेळत असला तुम्ही कुठं त्याला कोचिंग देत आहेत, कुठं प्रॅक्टिस हे करतायत त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मला पॅरेंट्स लोकांनी म्हटलं की काहीतरी इथं वेगळं व्हायला पाहिजे. म्हणजे क्रिकेटच्या बाबतीत म्हणजे समर कॅम्प असो किंवा टुर्नामेंट तर बरेच जण घेतात. म्हणजे टेनिस बॉलच्या टुर्नामेंट पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये चालूच असतात. पण प्रोफेशनली लेदरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज, ज्या नगरला ॲक्टिव्हिटीज होतात, नाशिकला ज्या ॲक्टिव्हिटीज होतात, पुण्यात ज्या होतात, तर नंतर मग मी डिसिजन घेतला की आपल्या शिर्डीमध्ये की साई 9 स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक आपण समर कॅम्प ऑर्गनाईज करू. समर कॅम्प ऑर्गनाईज करत असताना मला बरेचसे पॅरेंट्स त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इथे एक अकॅडमी चालू करा, क्रिकेट अकॅडमी. ही फक्त समर कॅम्पसाठी फक्त ठेवू नका. त्याच्यानंतर मला नंतर एक हे झालं की आपण ही जर अकॅडमी कंटिन्यू ठेवली तर मुलांसाठी हे चांगली गोष्ट राहील की सकाळी ते प्रॅक्टिसला येतील, त्याच्यानंतर संध्याकाळी प्रॅक्टिसला येतील. मधल्या पिरियडमध्ये जसं आत्ममलिक अकॅडमीने, इंटरनॅशनल जी अकॅडमी आहे, तर त्यांनी तिथे एक ग्राउंड डेव्हलप केलं की आपण त्यांना तिथं प्रॅक्टिस मॅच खेळू शकतो आहे. अंडर 14 झालं, अंडर 16 झालं, अंडर 19 झालं, इथपर्यंत जे मुलं आपल्या इथं डेव्हलप होतील त्याच्यानंतर आपण त्यांना तिथं प्रॅक्टिस मॅचसाठी नेऊ शकतो आहे. आफ्टर दॅट मुंबईला टूर नेऊ शकतो आहे प्रॅक्टिस मॅच. म्हणजे त्यांचा जो अनुभव आहे की अनुभवापेक्षा इथलं जे फ्रेंड सर्कल आहे, म्हणजे त्यांचं जे फ्रेंड सर्कल राहील मुलांचं सिटीमध्ये गेल्यानंतर की तिथलं जे फ्रेंड सर्कल, जेव्हा जे दुसरी टीम येते, दुसरी टीम जेव्हा विचारते की तुम्ही कुठून आले आणि मग नंतर ते आपल्याला निग्लेक्ट करतात. म्हणजे चला शिर्डीच आहे पण मिनिमम शुल्क ठेवलं आहे की 1500 रुपये एक फी राहील. त्या 1500 रुपयामध्ये आपण सकाळची एक बॅच राहील, इव्हिनिंगची एक बॅच राहील. आफ्टर दॅट त्या बॅचमध्ये आपण योगाचे क्लासेस घेणार आहे, मेडिटेशन क्लासेस आहेत. त्याच्यानंतर तुम्ही काय जेवायला पाहिजे, आफ्टर प्रॅक्टिस काय खायला पाहिजे, प्रॅक्टिसनंतर ब्रेकफास्ट जो असतो की एक केळी असो किंवा ॲपल, हे तुम्ही कॅरी करायला पाहिजे. म्हणजे प्रॅक्टिसनंतर तुम्ही हा ब्रेकफास्ट जर कंटिन्यू ठेवला, त्याच्यानंतर तुमचं फिटनेस जर कंटिन्यू ठेवला, तुमची रनिंग ॲक्टिव्हिटी जर कंटिन्यू ठेवली, तर तुम्हाला त्या गोष्टींचं हे होणार. आपण या समर कॅम्प हा ओपन एज ठेवलेला की तुम्ही येऊ कुठल्या पण एज लिमिट आहे. आपण एज लिमिट काही ठेवलं नाही, ज्यांना यायचं प्रॅक्टिसला आपण त्यांच्यासाठी आपण ती प्रॅक्टिस ओपन ठेवली. अकॅडमी ही आपली अकॅडमी आपल्या चांगले मुलं तयार करायची आहे. त्यांना परफॉर्मन्स त्यांचा व्हायला पाहिजे. 24 आवर्स ते म्हणजे क्रिकेट सोडून पण थोडंसं काही गोष्टी करायला पाहिजे की ते डेव्हलप होतील. आफ्टर दॅट तुम्ही जो प्रश्न विचारला मला की फीच्या बद्दल, की त्यांची जर आर्थिक हे जर नसली तर परिस्थिती नसली तर ते काय करतील, तर आपली अकॅडमी ट्रॅव्हलिंग त्यांचा एक्सपेन्सिस करू शकते. आफ्टर दॅट त्यांना किट प्रोव्हाइड करू शकते. आफ्टर दॅट मॅचेस, ज्या प्रॅक्टिस मॅचेस खेळायच्या आहेत त्यांना, त्या आपण जास्तीत जास्त जेवढ्या मॅचेस खेळतील तेवढा त्यांचा अनुभव वाढणार. त्यांना सकाळची बॅच आहे, त्या सकाळच्या बॅचमध्ये फिल्डिंग सेशन राहणार आहे.
आहे. जो विकेट एखाद्या विद्यार्थीला विकेट किपरिंगचं जास्त एक्सपिरियन्स आहे तर आपण त्यांना विकेट किपर म्हणजे विकेट किपरची प्रॅक्टिस देणार आहे. आफ्टर दॅट फिल्डिंग प्रॅक्टिस आहे, विकेट किपर, बॅट्समन, अजून ज्या ॲक्टिव्हिटीज असतात क्रिकेटमध्ये त्या आपण त्यांना हे करणार. लिमिटेड सेशन आपण 100 वरती लिमिटेड आहे, आपण हे नाही करणार आहे. म्हणजे 100 वरती जर गेलं तर आपलं ते ग्राउंड एवढं अजून आपण हे नाही केलं डेव्हलप, छोटंसंच ग्राउंड. जे आत्ताचे जे मुलं आहेत, आत्ताची जे जनरेशन आहे, ते कंटिन्यू फेसबुक, व्हॉट्सअप आणि सोशल मीडियामध्ये खूप इन्वॉल्व झाले आहेत. म्हणजे शारीरिकसाठी ज्या गोष्टी आहेत ग्राउंडवर येऊन ज्या करायला पाहिजेत, घराच्या बाहेर जी येऊन ज्या करायला पाहिजे त्या कमी झाल्या, कमी म्हणजे बंदच झालेल्या आहेत. म्हणजे जे तुम्ही पहिले बघायचे जसं खो खो झालं, कबड्डी झालं, त्याच्यानंतर बरेचसे असे गेम्स आहेत की जे पहिले खूप व्हायचे. म्हणजे जे जनरेशन होतं आजकालचं जनरेशन कंटिन्यू ह्या गोष्टी करत नाही आहे, तर त्याच्यासाठी आपण हा शिर्डीमध्ये काहीतरी वेगळं मुलांसाठी आपण हा समर कॅम्प घेतला, समर कॅम्प ऑर्गनाईज केला आहे की मुलांनी बाहेर येऊन त्या समर कॅम्पचं क्लासेस अटेंड करावे. मुलांनी पॅरेंट्सला सांगावं की नाही मी आता मोबाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहतो, फिजिकली ज्या गोष्टी आहेत त्या मी जास्त करणार. याप्रसंगी अरुण गायकवाड, राष्ट्रीलक बागवे, मणिलाल पटेल, मिलिंद कोते, सिल्वर ओक इन्स्टिट्यूटचे प्राचार्य प्रशांत होमकर आदींसह मान्यवर हजर होते. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस नानमडिया, शिर्डी.